श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्त्रियांचं महत्व म्हणजे मुख्य करून आपल्या घरी ज्या स्त्रिया येतात त्यांचा कसा मानपान करावा किंवा कोणत्या वेळेस आलेल्या स्त्रीचा कसा मान करावा याची माहिती मी तुम्हाला देणार आहे। स्त्रीला आपल्या धर्मशास्त्रात स्त्रीचं दुसरं रूप हे लक्ष्मी असं मानलं जातं आणि स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा दिला जातो। काही ठिकाणी स्त्रीचा अपमान देखील होतो, काही ठिकाणी स्त्रीची अवहेलना देखील होते, मात्र अशा ठिकाणी कधीही बरकत होत नाही, झाली तरी ती तात्पुरती होते आणि त्यानंतर ते घर विनाशाकडे जाण्यास सुरुवात होते। त्यामुळे लक्षात ठेवा की घरातली स्त्री, घरातली बहीण, घरातली आई या तीन स्त्रिया जर खुश असतील तर ते घर गोकुळासारखे नव्हे स्वर्गासारखे व्हायला वेळ लागत नाही। अतिशय सुंदर असे घरातले ते वातावरण निर्माण होते आणि अतिशय छान असे घरामध्ये बरकत होते। म्हणून घरातली आई असू दे, बहीण असू दे किंवा आपली बायको असू दे, या तीन नात्यांना नेहमी खुश ठेवा। म्हणजे बहीण जर तुमच्या घरात असेल तर अर्थातच ती सासरी गेली असेल तर तिची ती खुश असेल, मात्र जर ती तुमच्याकडे असेल तर तिला खुश ठेवणं हे तुमचं कामच आहे। आणि लग्न झालेल्या बहिणीला सुद्धा वर्षातून दोनदा का होईना राखी पौर्णिमा भाऊबीज या दिवशी न चुकता तुमच्या परिस्थितीप्रमाणे अगदी 100 रुपये पाकिटात घालून द्या, एक ब्लाऊज पीस द्या, पण तो न चुकता द्या। त्यामुळेही तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रगतीला कधीही कमी पडत नाही। भाऊजया म्हणजे भाऊजयांच्या नादात नंदांकडे दुर्लक्ष किंवा बायकोच्या नादात बहिणींकडे दुर्लक्ष किंवा नंदांच्या नादात बायकोकडे दुर्लक्ष अशा कुठल्याच गोष्टी करू नका। प्रत्येक नात्यामध्ये एक समतोल राखा आणि त्या त्याप्रमाणे आयुष्य जगा। बघा तुम्ही, खरोखर सांगते मी तुम्हाला, ज्या घरात स्त्रीला किंमत दिली जाते, खास करून माझ्या पुरुष दादांसाठी मित्रांसाठी हा मॅसेज मी आज देत आहे की जे कोणी घरातल्या स्त्रीला उच्च दर्जा देते, किमान तिचा अपमान करत नाही, अगदीच काही प्रत्येक लाईफमध्ये गुडीगुडी म्हणतो आपण तसं नसतं, मात्र किमान तिचा अपमान केला जात नाही, तिच्या गरजा बघितल्या जातात, तिला आनंदी ठेवले जाते, त्या ठिकाणी माता लक्ष्मीची कमतरता कधीही भासत नाही, असे कुटुंब नेहमीच खाऊन पिऊन सुखी राहते। संध्याकाळच्या वेळेत खास करून 6 ते 7 यावेळेस आपण दिवा उत्पत्ती करत असतो। 7-8 वाजेपर्यंत जरी तुमच्याकडे कोणीही सवाष्ण महिला आली, अन्यथा विधवा महिला जरी आली, महिला ही स्त्रीच आहे, ती विधवा असो किंवा सवाष्ण असो, पण शास्त्र असं सांगतं की सवाष्ण महिला जर तुमच्याकडे आली तर तिला रिक्त हस्ते कधीही पाठवू नये। खास करून शुक्रवारी जर घरात तुमच्या संध्याकाळच्या वेळेत सवाष्ण महिला आली तर तिला हळदी कुंकू लावून गजरा म्हणजे तुम्ही आणून ठेवा, वाटलं तर फ्रीजमध्ये गजरा आणून ठेवा, काही हरकत नाही आहे। तिला गजरा, हळदी कुंकू आणि जर ती कधी नव्हे ते तुमच्याकडे आले असेल तर ब्लाऊज पीस खळा नारळाने तिची शुक्रवारी ओटी भरा। खास एखादी स्त्री बोलवून जरी प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी तुम्ही एखाद्या स्त्रीची ओटी भराल आणि एक ओटी तुम्ही मंदिरामध्ये ठेवून याल तर तुमच्या घरामध्ये बघाल तुम्ही दिवस रात्र प्रगती होण्यास आणि चारी बाजूनं पैसा येण्यास मदत होईल। मात्र याबरोबर कष्ट करणेच करणे आले आणि कर्म चांगले ठेवणे आले, नियत ही चांगली आपली राहिलीच पाहिजे। संध्याकाळच्या वेळेस तोंड हातपाय धुवून घरातले वातावरण स्वच्छ ठेवून संध्याकाळच्या वेळेत बिछाण्यावरून उठून कधीही संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत, आता ज्यांचे वय झाले आहे, ज्यांना दुखणी आहे, ज्यांना गोळ्या चालू आहेत, जे पेशंट आहेत त्यांचे मी सांगत नाहीये, मात्र जे माझ्यासारखे म्हणजे आपल्यासारखे जे सगळे ज्यांना काहीही होत नाही, फक्त आळसानं भरलेले आहात आणि म्हणून झोपत आहात, तर पहिल्यांदा विनंती करते की संध्याकाळी 6 ते 8 या वेळात आजारी असल्याशिवाय अंथरूण धरू नका। अंथरुणावरून उठा, हातपाय धुवा स्वच्छ, घरातलं 6 च्या आधी झाडून घ्या। 6 नंतर झाडून घेतलं तर घरातली लक्ष्मी बाहेर जाते। त्यानंतर झाडून घेतल्यानंतर तुम्ही तुमचे हातपाय तोंड स्वच्छ धुवा, तुमचं स्वतःचं स्वच्छ आवरा आणि त्यानंतर घरामध्ये तुम्हाला धूप दीप अगरबत्ती करायची आहे, तुळशीच्या पुढे दिवा लावायचा आहे, तुळशीच्या समोर किमान 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे, सकाळी रोज तुळशीला पाणी घालायचं आहे। या उपायांमुळे सुद्धा, या सेवेंमुळे सुद्धा घरामध्ये भरपूर बरकत होण्यास मदत होते।
तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जर तुमच्याकडे कोणी मीठ दूध दही साखर या गोष्टी मागायला आलं तर चुकूनही या गोष्टी तुम्हाला द्यायच्या नाही आहेत. याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. त्या व्यक्तीला थोडासा राग आला तरी चालेल, मात्र उसनवारीच्या पायात कुणी वाटी घेऊन आला आहे तर सरळ सांगा, संध्याकाळच्या वेळेत मी कोणाला काही देत नाही आणि कुणाकडून काही घेत नाही. संध्याकाळच्या वेळेत कुणालाही उधार पैसे, हां, आता तुम्ही साठवत आहात, बँकेत टाकत आहात, पिगमीत टाकत आहात, ती गोष्ट वेगळी. मात्र तुमच्याकडे कोणी उधार पैसे मागायला आलं की 100 रुपये द्या, 200 द्या, 1000 द्या, तर त्या व्यक्तीला मदत करा. मी नाही म्हणत नाही, जर ती व्यक्ती मदतीच्या योग्यतेची असेल तर तिला अवश्य द्या. मात्र ते सकाळी बोलवून द्या, ऐन तिन्ही सांजला, करकरीत तिन्ही सांजला. घरामध्ये लक्ष्मी यावी अशा वेळेस लक्ष्मी देण्याचं काम करू नये. अर्थातच काही गरजेच्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या असतील, किराणा घ्यायच्या असेल, अशा वेळेस तुम्ही पैसे देऊ शकता. मात्र कुणाला उसने तुम्ही या टायमिंगला देऊ नका. रात्री तुम्ही जेवायला बसला आहात आणि कुणी उपाशी व्यक्ती किंवा कुणीही तुमच्याकडे अन्न मागायला आले तर त्याला पोटभर जेवण घाला. त्या व्यक्तीचा दुवा की या माणसाने मला जेवायला घातलं, हा दुवा तुम्हाला खूप जास्त प्रमाणात लागेल आणि त्यामुळेही तुमच्या घरामध्ये खूप जास्त बरकत होईल. दारात आलेल्या गाईला, रस्त्यात असलेल्या गाईला खायला घाला. पोळ्या करत पोळी करून घ्या, एक 10-12 पोळ्या रोज करून घ्या. रस्त्यातल्या गाईला कुत्र्याला घालत चला. खूप रस्त्यावरचे डॉगीज असे आहेत ज्यांना अन्न मिळत नाही, त्यांची बाळं छोटी छोटी असतात. मान्य आहे आपल्या इंडियामध्ये ह्या गोष्टी भारतामध्ये खूप जास्त आहेत, खूप जास्त कुत्रे आहेत, खूप सगळे आहेत. मात्र कुत्रं हे चारा खाऊ शकत नाही, त्यामुळे त्याला अन्न लागतं. आपल्यासारखं अन्नावर तो अवलंबून असतो, त्यामुळे कुत्र्याला नक्कीच बिस्किटं पाव तुम्हाला जे जमेल ते घालत चला. चिमण्यांना दाणे रोज आठवणीनं दारामध्ये ठेवत चला. एक बादली पाणी भरून दारामध्ये अवश्य ठेवत चला, जेणेकरून येणारे जाणारे प्राणी ते पिऊ शकतील. त्यांचा दुवा तुम्हाला जो लागेल तो इतका प्रचंड लागेल जो माणसांचा सुद्धा लागणार नाही. त्याचप्रमाणे मुंग्यांना साखर आणि पीठ मिक्स करून पिंपळाच्या झाडाखाली प्रत्येक शनिवारी तुम्ही टाकून बघा. आणि मी नेहमी सांगते, पंजिरी करा, एक गोटा खोबरं घ्या, त्याला फक्त वरून टोपण काढा त्याचं, त्यामध्ये तुपावर भाजलेला रवा आणि त्यात साखर आणि थोडेसे तीळ मिक्स करा, त्या खोबऱ्यामध्ये भरा आणि पिंपळाच्या झाडाखाली त्या खोबऱ्यापुरता छोटासा खड्डा तयार करा आणि त्याच्यामध्ये ते खोबरं घालून ठेवा. आणि त्यानंतर हे तुमच्याकडून मुंग्यांसाठी महादान, महाअन्नदान म्हणजे म्हणतो ना आपण, श्रेष्ठात श्रेष्ठ हजारो मुंग्या त्यामध्ये जेवतील, वर्षभर 6 महिने जेवतील एवढं ते अन्न असतं. त्यामुळे आपल्याला जर कुठं जाऊन अन्नदान करणे जमत नाही तर या गोष्टी करत चला. मासे जे असतात नदीतले, तलावातले, कणिक मळून न्यायची, त्याचे अगदी छोटे गोळे करत करत माशांना श्रीराम श्रीराम, जय श्रीराम जय श्रीराम म्हणत घालायचे. या उपायाने सुद्धा घरामध्ये दिन दुगणी रात चौगणी प्रगती होते, झाल्याशिवाय राहत नाही, हे मी तुम्हाला नक्की सांगते. मुक्या जनावरांचा जितका आशीर्वाद मिळतो तितका साक्षात आपल्या माणसांचा सुद्धा मिळत नाही. त्यामुळे मुक्या जनावरांना कधी विनाकारण मारू नका, त्यांना कधीही हुसकाळून लावू नका. ते आपल्याकडे, खरं सांगते, मी पुन्हा एकदा सांगते, मागही सांगितलेलं आहे की कुत्री मांजर गाई हे आपल्याकडे आपली इस्टेट मागायला येत नाहीत, तर आपल्याकडे दोन घास खायला किंवा पाणी मागायला येतात. त्यांना ते देऊनच पाठवत चला. त्याची पुण्याई तुम्ही पुढच्या आयुष्यात तुम्हाला कळून येईल. कधीतरी तुम्ही कुठल्या तरी एखाद्या प्रसंगातनं वाचाल तेव्हा तुम्ही नक्की म्हणाल की कुठली तरी पूर्वजन्माची म्हणजे पुण्याई किंवा या जन्माचीच पुण्याई की मी वाचलो. हेच दुवे असतात जे आपल्याला वाचवतात आणि आपल्याला आयुष्यात भरपूर पुढे नेतात. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला हात पसरावे लागणार नाहीत ह्याची काळजी तुम्हीच घेतली पाहिजे. आपलं म्हातारपण, आपल्या मुलांची लग्न, आपल्या मुलांचं शिक्षण हे आपण आपल्या जोरावर केलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक वेळेस तुम्हाला लोन काढणे, कुणाकडे पैसे मागणे ह्याची वेळ येऊ नये. म्हणूनच या सेवा, हे उपाय मी तुम्हाला वारंवार देत असते आणि दररोज सांगत असते की हे करा ते करा. यामुळे तुम्ही खाऊन पिऊन सुखी राहून तुमच्या मुलांचे शिक्षण चांगले पूर्ण करू शकाल, हे तर मी तुम्हाला निश्चित सांगते. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. माता लक्ष्मीने प्रत्येकाच्या घरामध्ये स्थायी वास करू दे ही स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.